पानिपत या बहुचर्चित चित्रपटाची पत्रकार परिषद नुकतीच पुण्यातल्या वेस्टिन हॉटेलमध्ये पार पडली आणि यावेळी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यासह उपस्थित सर्व कलाकारांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तर सुद्धा दिली. गोपिका बाई ऍक्च्युली खास करून मला का एकदम स्पेशल वाटते हे फिल्म, कारण आशुतोष गोवारीकरनी डायरेक्ट केलंय आणि एक हिस्टॉरिकल एक पिरियॉडिक फिल्म करण्यासाठी मी खूपच उत्सुक होते. And I think it's literally my dream come true. तो जाहिर बात 3 मिनट का ट्रेलर देख के लोग कुछ कुछ बातें कह सकते हैं, उनका हक बनता है, उनका फर्ज बनता है, बिकॉज सोशल मीडिया ऐसी जगह है जहाँ पे ओपिनियंस दिए जाते हैं. मैं ये मानता हूँ, मैं आज आप सबके सामने बैठा हूँ और मैं ये मानता हूँ कि सोशल मीडिया से आगे चल के ऑडियंस है. सोशल मीडिया पे काफ़ी पिक्चरों की काफ़ी चर्चा होती है लेकिन उनके नतीजे अलग होते हैं सोशल मीडिया से आगे बढ़कर. हाल ही में प्रीति ने एक फिल्म की थी हाउस, उससे पहले कभी सी नहीं है और ऐसे सैकड़ों एग्जाम्पल हैं. जैसे आशुष ने कहा आई एम पॉजिटिव अबाउट इट, आई ट्रस्ट दिस मैन्स विजन. इन्होंने सोच समझ के मुझे कास्ट किया है, पेशवा बनने का मुझे मौका मिला है. अगर मैं उस भय से बाल कटवाने से कतरा जाऊँ कि मैं कंपेयर किया जाऊँगा तो आई विल बी डूइंग इनजस्टिस टू द पेशवा कभी नहीं. मेरा फर्ज है अच्छी तरह काम करना. कंपैरिजन तो बिल्कुल होते, हम जब गाड़ी खरीदते तो कंपेयर करते हैं, हम जब आज रेस्टोरेंट जाते हैं मेन्यू कंपेयर करते हैं, जब होटल का रूम बुक करना होता तो इंटरनेट पर हम चेक करते हैं कहाँ बेहतर प्राइस मिलेगी. हमारी आदत इट्स पार्ट ऑफ आर नेचर एंड द वर्ल्ड वाइड, ऐसा नहीं कि सिर्फ इंडिया या मुंबई या कोई कहीं पर भी होता और इसमें कोई टेंशन की बात नहीं है. हीरोमती से अभी तक मैंने पहले कभी एक्चुअली सोचा नहीं था कि मैं एक्टर बनूंगी, ना मैंने कोई ट्रेनिंग ली थी, ना मैंने थिएटर किया था. तो मेरे लिए ये पूरी जर्नी जो है ये एक वर्कशॉप रही है. मुझे लगता है कि मैं, मेरी कोशिश होती है कि मैं हर फिल्म से कुछ ना कुछ सीखूँ, अपनी पहली परफॉर्मेंस से बेटर करने की कोशिश करूं और बेटर परफॉर्मर बनूं. तसंच सुप्रसिद्ध संगीतकार अजय अतुली यांनी सुद्धा चित्रपटाच्या संपूर्ण संगीत आणि ध्वनी चित्रणाबद्दल पत्रकारांशी अगदी मन मोकळ्या गप्पा मारल्या. त्या यूट्यूब वरती असे इतके लोकांचे रिएक्शन आहेत, मला असं वाटायचं संजयजींनी, आय रिस्पेक्ट हिम अ लॉट, आमचे खूप चांगले मित्र आहेत आमच्यावरती, त्यांचं खूप जास्त प्रेम आहे. एवढं छान त्यांनी त्या चित्रपटाचं संगीत केलं, सगळं झालं सगळं झालं. आज आता जेव्हा पाणीपत येतं तेव्हा बाजीरावशी कम्पॅरिझन करणार, मला आश्चर्य वाटतं. नाही मला आठवतं की त्यावेळी त्याच्या कास्टिंग बद्दल पण लोकांना पटलं नव्हतं असं करत आठवत असेल लोकांना. आता काय झालं 3 वर्ष झाली आहेत ना, त्यामुळे आता हा पिक्चर आला आता त्याच्या बरोबर कम्पॅरिझन होतं, कारण तो पिक्चर आला तेव्हा लोकांना बाजीराव म्हणून तो पण आवडला नव्हता. नाही गोष्ट जाऊ का, ही कम्पॅरिझन कशी असते माहिती, आपण लग्नाला जातो मराठी सगळे आपण लग्नाला जातो, अर्धी लोक असतात नवरीकडचे, अर्धी लोक असतात नवरेकडचे. नवरीकडची लोक म्हणतात एवढा चांगला नाही, चांगला तरी उंच पुरत रे, नवरीच्या आईला वाटत असत चांगलं तरी बाई, चांगल्या कंपनीत कामाला आहे, बँकेत नोकरीला आहे, अर्ध लोक इकडे पोरगी थोडी नाकात इकडे थोडस जरा रंग असत. हे कोणाला सगळ्यांच्या सगळ्या अपेक्षा फिरलेलं नाही. ब्युरो रिपोर्ट पुणे.